नागरिकत्व कायदा दुरुस्तीच्या विधेयकावरून संपूर्ण देशभरात उद्रेकाचे वातावरण निर्माण झाले असून राजधानी दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आलाय, तर काही ठिकाणी मोबाईल इंटरनेट SMS आणि व्हॉइस कॉल सेवा देखील बंद करण्यात आली आहे. भारतीय एअरटेल कंपनीची मोबाईल नेटवर्क सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली असून तसे आदेश केंद्र सरकारने दिल्याची माहिती एअरटेल कंपनीकडून देण्यात आली आहे. केंद्राकडून याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आली नाही, पण केंद्राने अशा पद्धतीचे आदेश दिलेले असल्यास संपूर्ण दिल्लीत काही वेळ इतर मोबाईल नेटवर्क कंपन्यांचीही सेवा बंद होण्याची शक्यता आहे. नागरिकत्व कायदा दुरुस्तीच्या विधेयकाला विरोध करण्यात आज संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी काँग्रेस आणि इतर भाजप विरोधी पक्षांनी मोर्चाचं आयोजन केलं असून देशातून या आंदोलनाला तरुणाईंचाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. राजधानीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.